कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला मग सुरू करूया। सकाळी पहाटेपासून जे सगळेसे काम, स्वयंपाक, धुणं, भांडे, फरशी, सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरून आम्ही शेताकडे निघतो। आणि मग आता आज लसणाला वावरी करायची आहे, कारण याला थोडंसं सुपरफॉस्फेट आणि टाकून याला पाणी भरायचं आहे, त्यामुळं आज याला छान अशी वावरी करून घेणार आहेत मी। कारण मग लसूण खूप मस्त येतो आणि बघा किती छान असा हिरवागार लसूण झालेला आहे, अगदी मस्त दिसतोय। आणि आता याला थोडीशी फर्टिलायझर्स आणि वावरी करण्याची गरज आहे, कारण वावरी केली याला, वावरी म्हणजे याला जमीन जी गच्च होती ना पाणी भरणं सारखं, थोडीशी खुरप्यानं हलवून दिली की मग मस्त पाणी शोषून घेईन लसूण, आणि लसूण छान असा जोमदार येईन, त्यामुळं हे करावं लागतं। आणि लसणाला निंदण खुरपणं म्हणजे खूप आवड असतं, कारण खूप कमी स्पेसमध्ये असतो लसूण, आणि त्याला इकडं तिकडं धारदार खुरपं लागण्याची पण खूप जास्त धोका असतो, त्यामुळं जपून असं काम करावं लागतं यामध्ये। आणि त्यामुळं आम्ही लसणाला शक्यतो मजदूर आहे आम्ही लसणामध्ये आणतच नाही, कारण आम्ही दोनच आऱ्या लावतो आमच्या घरी वर्षभर पुरेल एवढा लसूण आमच्याकडं अवेलेबल असतो, आणि आमच्या कोणी नातेवाईक वगैरे यांना देण्यासाठी पण असतो, त्यामुळे आम्ही जास्त नाही लावत, एवढाच लावतो पण खूप काळजी घेतो याची। आणि बघा किती छान अशी वावरी करते आहेत मी, आणि ह्या वावरीनंतर याच्या थोडंसं सुपर फॉस्फेट जास्त करून याला राख पण चालते, राखीने खूप मस्त होतं, आम्ही जास्त राखच वापरतो याला। जी चुलीमध्ये असतात ना गौरी वगैरेची, तर त्यांनी खूप छान येतो हा लसूण, त्यामुळं आम्ही जशी जशी आमच्याकडं बनली की तसं तसं आम्ही याला थोडं थोडं याच्यावर टाकत राहतो, म्हणजे शक्यतो सगळ्याला पुरत एवढी राख एका वेळेस अवेलेबल नसती, त्यामुळं जिकडनं पहिल्यांदा टाकलेली आहे तिकडनं दुसऱ्या वेळेस दुसरीकडनं टाकतो, म्हणजे असं करत करत सगळं याला चक्कर मिळतो। आणि मग असंच पटापट आवरून आज दिवसभर मला हे काम जाणार आहेत, कारण ह्या दोन आऱ्यात पूर्ण आणि याला आम्ही वर्कर लावत नाही, त्यामुळं आम्ही घरीच करतो। मोठं गवत तर मी पहिल्यांदाच काढून घेतलं होतं, आता फक्त वावरी करायची, त्यामुळं खूप फटाफट होऊन जाईल हे। आणि लसणाच्या आरीमध्ये बसता पण येत नाही, त्यामुळं थोडंसं उभ्यानी थोडंसं वाकून असं याला निंदण करणं आहे। आणि वावरी ही फटाफट होते, मोकळंच आहे कारण पाणी भरलेलंच होतं याला मागून पण, आणि नंतर फटफट आवरून सनी याचं आज याला संपूर्ण टाकायचं। आणि लसणाला पण छान अशा गाठ बनलेली आहेत, आता एक उपटून दाखवते मी तुम्हाला, लसूण की कल्या आणि लसणाची पात पण भाजीला मस्त लागते खायला। हे बघा कशी गाठ झाली, आणि याला खूप छान वास आहे कारण हा गावरान लसूण आहे, आणि गावरान लसणाच्या कांड्या आणि पाकळ्या दोन्ही खूप मोठ्या मोठ्या असतात। आणि एवढा सगळा लावलेला आहे आम्ही लसूण, बघा दोन आऱ्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत। आणि हे लसणाचं काम आवरलं की मग नंतर आमचं 5 वाजता पुन्हा फार्मर काम सुरू होतं। आणि आता मी इकडं आलेलीच आहे, आणि आमच्या वघारूला सोडायची तयारी चालू आहेत, कारण हा सुटला होता मग याला पुन्हा बांधून सोडून बांधलं मी, कारण याची साखळी मोठी झाली होती आणि याला या आकड्यामध्ये गुंतवलं की मग पटकं पॅक बसून जाईल। आणि हा किती पण जाम बांधा तरी तो मधनं सुटतच राहतो, खूप ओढा घेऊन सनी। आणि हे बिचारे मस्त असतात इकडं, त्यांना काही घेणं देणं नसतं, सोडलं की सुटतात आणि बांधून ठेवलं की बांधून राहतात। आणि दूध डेअरी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं इथले भांडे, हे खूप स्वच्छ पाहिजे, कारण या भांड्यामध्ये दूध ठेवलं जातं आणि दुधाला जर थोडंसं जरी खरगटं वगैरे आढळलं तर ते लगेच नासून जातं, यामुळं याला भांड्यांना कुठेही अन्न चिटकलेलं बिलकुल नसायला पाहिजे, त्यामुळं आम्ही स्वच्छ धुवून घेतो। आणि बिलकुल मग ते साफ असल्यामुळं आमचं दूध कधीही खराब होत नाही, आमचंच काय सगळ्यांचं हेच आहेत, जो भांड्यांची काळजी घेणार नाही त्याचं दूध नसल्याशिवाय राहणार नाही। आणि मग आमचं छान असं धुवून झालं की मग बाकीची त्यांना ढेप वगैरे काढावं लागते,
आणि पर हे जर दिली नाही तर ती म्हैस दूध काढायला खूप त्रास देते, बसूच देत नाही, त्यामुळे त्यांना ढेप चारणं खूप आवश्यक असतं। मग आम्ही सगळ्यात पहिले आम्ही ढेप चारतो प्रत्येकाला आणि मगच दूध काढायला बसतो। आमच्या म्हशीला सवय, प्रत्येकाचं नाही सांगू शकत मी, कारण प्रत्येक जशी तुम्ही सवय लावाल तशी सवय लागत असते जनावराला। आणि ती इथं उभी होती डोकं आणि लगेच चुकून हिच्या डोक्यावर सरकवत होते, तरी सरकत नव्हती। आणि बघा तिचं डोकं पूर्ण वल्ल पण होऊन गेलं। बकेटीत पाणी ते पण घेऊन आले लगेच, कारण आता दूध काढायला सुरुवात करावंच लागत। आणि आमच्या चांदीचं पिल्लू मेलेलं आहे, त्यामुळं तिला हाताने पाणावं लागतं। त्यामुळं दूध काच धुवून घेतली की मग नंतर तिला हाताने सैलं म्हणून थोडा वेळ नंतरच ती दूध देते। पिल्लू असलं की लगेच दूध थोडंसं पिलं की लगेच पटापट निघून जातं, कारण लगेच तिला पाना फुटतो आणि दूध काढायला सोपं जातं। आणि मग मी थोडा वेळ 1 ते 2 मिनटं असंच हे करून मग हाताने दूध काढायला सुरुवात केली। आता तुम्ही रिअल साऊंडचा आवाज ऐका। असं काय करते केरला स्टाइल में बोला था तो ऐसे निकाले, लेकिन ये तो मेरे को आता ही नहीं।
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. आपण पुढे एखाद्या नवीन छानसे व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत राधे राधे.